थाळी ही सिरीज जर तुम्हाला उपयोगी पडत असेल आणि अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर एकच एक काम व्हिडिओला लाईक नमस्कार आज आपण जेवणाची अजून एक थाळी बनवतोय कधी तीस ती पोळी भाजी वरण भात खाऊन कंटाळा येतो बनवणाराला पण आणि खाणाऱ्याला पण त्यामुळे आपल्याला काहीतरी पटकन होणार आणि मस्त हवं असतं जे पोटभरीचं पण आहे मेनू तुम्हाला समजलाच असेल आज आपण बनवतोय राजमा चावल बऱ्याच रिक्वेस्ट पण आल्या होत्या तर म्हटलं चला यावर एक थाळी बनूयात तर इथं आपण जो राजमा बनवतोय त्याला फार काही फापट पसारा करायचा नाही आहे खूप काही मसाले वापरायचे नाही आहेत तरी सुद्धा चव अप्रतिम होते दुसरं आहे जिरा राईस जिरा राईससुद्धा आपण अगदी पटकन पाच ते दहा मिनिटात बनवायचं आहे कढईमध्ये बनवणार आहोत कुठलाही वेगळा स्टीम राईस बनवा तो गाळून घ्या मग तडका द्या असं काही करायचं नाही आहे दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत अर्ध्या तासात म्हटलं तरी तयार होतील रेसिपीला आपण सुरुवात करणारच आहोत पण मागच्या काही दिवसांपूर्वी मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती येल्लो क्लास ॲपबद्दल त्यावेळी मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की हे ॲप काय आहे कशासाठी आहे किती खर्च असतो तर त्याबद्दल मी माहिती देते तर येल्लो क्लास हे भारतातलं लाईव्ह इंटरॅक्टिव्ह हॉबी क्लास आहे जिथं तीन ते सोळा वर्षाच्या मुलासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज क्लासेस कंडक्ट केले जातात फक्त ऍक्टिव्हिटीज क्लासेसच नाहीत तर त्यासोबत मॅथ्स इंग्लिश असेल किंवा जनरल नॉलेज असेल किंवा लॉजिकल रिझनिंग टॉपिक्स असतात त्याचे क्लासेस कंडक्ट केले जातात मुख्य म्हणजे हे ॲप संपूर्णपणे फ्री आहे कुठलेही चार्जेस याच्यासाठी आपल्याला भरावे लागत नाहीत सोबतच अशाही कमेंट्स आल्या होत्या की ताई खूप छान ऍप आहे आम्ही वर्ष झालं आमच्या मुलासाठी वापरतोय बरोबर आहे जवळपास भारतातले वीस लाख मुलं या ॲपला जोडलेले आहेत आणि दर महिन्याला दहा लाख मुलं काही ना काहीतरी शिकत आहेत आणि या ॲपमध्ये एक डॅशबोर्ड दिलेला आहे त्या डॅशबोर्डचा वापर करून आपण पेरेंट्स मुलांच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवू शकतो मुख्य म्हणजे काही सेलिब्रिटी मेंटॉर्स याला जोडलेले आहेत मग शान असेल विद्या माळवधे असतील तर हे सुद्धा या ॲपद्वारे मुलांना काही ना काहीतरी कधीतरी शिकवत असतात फक्त क्लासेसच नाही तर वेगवेगळ्या क्विज कंडक्ट केले जातात आणि मुलं वेगवेगळी बक्षिसं जिंकू शकतात आत्ता फेब्रुवारी महिन्यातसुद्धा एक कॉन्टेस्ट चालू आहे त्या कॉन्टेस्टमध्ये जर मुलाने पार्टिसिपेट केलं तर तुमचं मूल आयफोन थर्टीन जिंकू शकतं तुम्हाला जर या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर काही करायचं नाही आहे तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर मुलाला फक्त क्लासेस अटेंड करायला सुरुवात करायची आहे क्लासेस अटेंड करायला सुरुवात केली की तुमचं मूल ऑटोमॅटिकली या कॉन्टेस्टसाठी एलिजिबल होईल त्यामुळे पटकन जाऊन तुम्ही यलो क्लास डाउनलोड करा आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी तीन ते चार लोकांचं प्रमाण सांगितलं आहे सुरुवात करू राजमा करीसोबत साधा मोकळा भात किंवा जिरा राईस चांगला लागतो आज आपण जिरा राईस बनवतोय त्यासाठी इथं मी दीड वाटी लांबदणाचा बासमती तांदूळ घेतलाय हा तांदूळ नसेल तर तुम्ही जिरा राईसला कोलम तांदूळ पण वापरू शकता तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आता याच्यामध्ये पाणी घालून याला पंधरा ते वीस मिनिटं भिजवत ठेवू आता राजमा बनवण्यासाठी इथं मी दीड वाटी राजमा स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवला होता वजनी प्रमाणात म्हणाल तर हा दोनशे ग्रॅम राजमा आहे राजमा भिजत घालण्याआधी तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कमीत कमी पाच ते सहा तास राजमा भिजणं आवश्यक आहे आता राजमा चांगला भिजला आहे याच्यातलं पाणी काढून त्याला पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर राजमा आपण भिजल्यानंतर नीट धुवून घेतला नाही तर तो गिळगिळीत होतो स्वच्छ धुवून घेतलेला राजमा आपण कुकरमध्ये काढूयात आणि यामध्ये आता दुसरं ताजं पाणी घालायचं आहे राजमा भिजलेलं पाणी वापरायचं नाही आता राजम्याच्यावर साधारण दीड ते दोन इंच येईल एवढं पाणी घातलं यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ सोबतच काही खडे मसाले घालू दोन हिरव्या वेलची दोन तमालपत्र आणि अर्धा ते पाऊण इंच दालचिनीचा तुकडा हे एवढे दोन तीन खडे मसाले आपण राजमा शिजताना घातले तर त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता कुकरचं झाकण लावून याला मध्यम गॅसवर चार शिट्ट्या करायच्यात शिट्ट्या मोठ्या गॅसवर करू नका मध्यम गॅसवर करा म्हणजे राजमा अगदी व्यवस्थित शिजेल आता आपला तांदूळ पण भिजत आला आहे भात बनवायला घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये मी या वाटीने तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलं आहे या वाटीनेच आपण दीड वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट म्हणजे तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलं पाण्याला उकळी आली की यामध्ये घालायचं आहे सविपुरतं मीठ आणि गॅस असाच मोठा ठेवून या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला तांदूळ निथळून घालायचा आहे लक्षात ठेवा तांदूळ घालताना पाणी उकळतं हवं आता तांदूळ घातल्यामुळं पाण्याची उकळी पुन्हा गेली आहे याला मोठ्या गॅसवर पुन्हा उकळी आणू तर हे बघा याला परत उकळी आलेली आहे अलगत एकदा हलवून घ्यायचं गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला सात ते आठ मिनिटं किंवा भात संपूर्ण शिजेपर्यंत आचेवर ठेवून द्यायचं एक सात ते आठ मिनिटांनी चेक करू तर हे बघा भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे याला एकदा थोडंसं असं मोकळं करून याच्यातली वाफ काढायची आहे पण मला अगदी थोडंसं पाणी यामध्ये आहे असं वाटतंय त्यामुळं मी पुन्हा याला एक मिनिटभर आचेवर ठेवून देते बरोबर मिनिटभराने बघते तर भात आपला आधी शिजलेला होताच जे पाणी उरलेलं होतं ते पण आटलं आहे गॅस मी बंद केला आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे याला अलगत हलवून याच्यातली वाफ काढायची आहे म्हणजे भात चांगला मोकळा होईल आता याचा तडका करू एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं आहे या तुपामध्ये आपल्याला दीड चमचा जिरं घालायचं आहे आणि हे जिरं परतून घ्यायचं जिरा राईसला जिरं कच्चं पण ठेवायचं नाही किंवा करपवायचं पण नाही जिरं परतलं की हा तुपाचा आणि जिऱ्याचा तडका या भातावर घालूयात आणि याला अलगत हाताने मिक्स करून घेऊ लक्षात ठेवा मी गॅस भात शिजला की लगेच बंद केलेला आहे गॅस बंद करून मगच मी जिराचा तडका देऊन मिक्स केला आता याच्यावर झाकून याला एक पाच दहा मिनिटं असंच ठेवून देऊयात एक पाच ते दहा मिनिटांनी चेक करू तर हा तडका या भातामध्ये छान मुरलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू याला मिक्स करून घेऊ बघितलं अगदी सोप्या पद्धतीने आपण जिरा राईस तयार केला राईस तयार झाला दुसरीकडे आपला राजम्याचा कुकर पण झालेला आहे पूर्णपणे वाफ निघून गेली आहे राजमा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे राजमा व्यवस्थित शिजणं खूप महत्त्वाचं आहे जर तो आतून कच्चा राहिला तर चव चांगली येणार नाही तर हे बघा असं दोन बोटांनी तोडलं की तुकडा पडतोय राजमा व्यवस्थित शिजलाय आता राजमा बनवायला घेऊ त्यासाठी एका पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलं इथं मी तेल थोडं जास्त वापरते आहे तेल गरम झालं की त्यामध्ये चमचाभर जिरं घालायचं एक पाच दहा सेकंड जिरं आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरं परतलं की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत त्यामुळं मी इथं व्हेजिटेबल चॉपरचा वापर केला आहे तुम्ही हवं तर कांदा किसून पण घेऊ शकता फक्त किसनी मोठी वापरा एकदम बारीक वापरू नका आता कांदा आपल्याला नेहमीपेक्षा थोडासा जास्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक पाच सहा मिनटातच कांदा परतत आलाय एक अनुभव सांगावासा वाटतो आज मी सिलिकॉन स्पॅच्युला वापरला एकतर मी खूप कमी वापरते पण जेव्हा जेव्हा मी वापरते तेव्हा तेव्हा तेलाला असा फेस येतो तर हा अनुभव मला बराचदा आला आहे तुम्हाला पण सिलिकॉन स्पॅच्युला वापरल्यावर असा अनुभव येत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला पण याचा अनुभव येतो याचा अर्थ सिलिकॉन स्पॅच्युला यूज करणं हे चुकीचं किंवा हानिकारक असू शकतं त्यामुळे मी आता पुन्हा लाकडी चमचा घेतला आहे तर कांदा आपला पाच ते सहा मिनटामध्ये तांबूस रंगावर परतला गेला याच्यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालू आणि मंद आचेवर एक दीड मिनिटं कांद्यासोबत परतून घेऊ आलं लसूण पेस्ट परतून झाली आता यामध्ये घालूयात टोमॅटोची प्युरी इथं मी चार मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि मंद आचेवर परतून घेऊ तर टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर आपण नीट परतलं नाही तर टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा ग्रेव्हीमध्ये येईल तर एक पाच सहा मिनटातच टोमॅटो परतून झाला आहे त्याला छान तेल सुटलं आहे कच्चेपणा निघून गेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालू एक चमचा मिरची पावडर घालूयात दीड चमचा धणेपूड घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची सोबतच थोडंसं पाणी घालू एक दोन ते तीन चमचे म्हणजे मसाले करपणार नाही आणि त्यामध्येच आपण जो राजमा शिजवून घेतला त्यातला साधारण एक पळीभर राजमा असा हाताने चुरून घालायचा तर हा शिजलेला राजमा आपण असा ग्रेव्हीमध्ये थोडासा चुरून घातला की तो चांगला एकजीव एक होतो आपल्या करीला चांगली चव चा येते आणि दाटसरपणा येतो एकीकडे पाणी एकीकडे राजमा असं राहणार नाही आता याला मंद आचेवर दोन तीन मिनिट परतून घेऊ म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा पण निघून जाईल दोन तीन मिनिट परतून घेतल्यावर आता गॅस आपल्याला थोड्या वेळासाठी मोठा करायचा आहे आणि यामध्ये शिजवून घेतलेला राजमा पाण्यासहित घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं चा। तर चांगलं एकजीव करून घेऊयात म्हणजे याच्यात काही मसाल्याच्या ग्रेवीच्या गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात याला मिक्स करून घेतलं आता मंदाचेवर झाकून याला तीन चार मिनिटं वाफ द्यायची तीन चार मिनिटांनी चेक करू तर हे बघा या राजम्यामध्ये हे सगळे मसाले चांगले एकजीव झालेले आहेत थोडंसं तेल सुटलं आहे आणि परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे एकीकडे एक पाणी एकीकडे राजमा झालं नाही याला एकदा हलवून घेऊयात आणि यामध्ये वरून घालूयात अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला थोडासा ग्रेवीमध्ये आणि थोडासा असा वरून घालायचा त्याचसोबत थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून घातली याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकं न ठेवता याला असंच मंदाचेवर उकळत ठेवू आणि याचा तडका करू दोन मिनिटं राजमा मी असाच उकळत ठेवला होता याला हलवून घेऊ दुसरीकडे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलं आहे त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या मी उभ्या पातळ कापून घातल्या सोबतच चार हिरव्या मिरच्या मध्ये चिर देऊन घातल्या मिरची अख्खी तशीच वापरायची नाही आहे अशीमध्ये चीर देऊन घ्या म्हणजे ती अंगावर उडणार नाही आता लसूण आणि मिरची या तुपामध्ये अर्धा एक मिनिट परतले की यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालू याला अगदी पाच दहा सेकंड परतून घेऊयात आणि हा गरमागरम तुपातला लसूण आणि मिरचीचा तडका या राजमा करीवर ओतायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे परून असा तडका देणं हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने राजमा करीला चव खूप छान येते आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त कोथिंबीर घातल्यावर याला झाकून शिजवायचं नाही नाहीतर कोथिंबीर काळी पडेल कोथिंबीर मिक्स केली गॅस बंद केलाय तयार झाली मस्त चमचमीत दाटसर राजमा करी तर मोकळा सळसळी जिरा राईस आणि त्यासोबत मस्त चमचमीत अशी राजमा करी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे पटकन होणारा मेनू आहे तर अशी होती ही आजची थाळी अगदी साधी सोपी होती वरण भात पोळी भाजी असं काहीही केलेलं नाही आहे पदार्थ बनवले पण पोटभरीचे आहेत पटकन होणारे आहेत आणि सगळ्यांना आवडते आहेत तर तुम्ही पण ही थाळी रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो तुमच्या मुलासाठी येलो क्लास ॲप नक्की डाउनलोड करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार